हाय ओलिडी, वेलकम बैक. सगळ्यांचं स्वागत या करता कारण आपण आता लिमिट्समधला एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक लिमिट्सच्या बाबतीत किंवा फंक्शनच्या बाबतीत विचार करतोय. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आपण बघितला, त्यातला दुसरा क्वेश्चन ज्याच्यामध्ये थोडं आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण पुढे जात आहोत. थोडे सिम्पल एक्झाम्पल्स होते, आता मात्र काही एक्झाम्पल्स आहेत. सेकंड क्वेश्चन मध्ये इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. पहिला आहे त्याच्यामध्ये लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, थ्री रेस्ट एक्स प्लस थ्री रेस्ट टू मायनस एक्स, थ्री रेस्ट टू एक्स प्लस थ्री रेस्ट टू मायनस एक्स मायनस टू होल डिवायडेड बाय एक्स इंटू टॅन एक्स, एक्स टॅन एक्स. आता इथे सगळ्यात महत्वाची बाब काय बघा, ए रेस्ट टू एक्स प्लस ए रेस्ट टू मायनस एक्स मायनस टू आपण समथिंग आपण बघूया, म्हणजे त्याला काय लागतं हे आपण चेक करू शकतो. बघा आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट याचं आन्सर असतं लॉग ऑफ ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. पर आता हे आलं कसं, तर याच्यामधला आपण काय करायचा, ए रेस्ट टू एक्स कॉमन करूया ना, ए रेस्ट टू मायनस एक्स, मग ए रेस्ट टू मायनस एक्सनं मल्टिप्लाय जरी केला तरी चालतं. आता काय करूया, इथं हा ए रेस्ट टू एक्स आहेच, प्लस वन अपॉन ए रेस्ट टू एक्स झाला आणि मायनस टू झाला, ए रेस्ट टू एक्सनं मल्टिप्लाय केला, ए रेस्ट टू एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन मायनस टू इंटू ए रेस टू एक्स होईल. आणि आपण काय, आता इथं काहीच नाही आपण घेतलेलं, पण काय येतो बघा, ए स्क्वेअर मायनस टू ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज नथिंग बट ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग याला कोण लागतो, एक्स स्क्वेअर लागतो. वाय, कारण याला आतमध्ये आणायचं आहे. बघा इथं आत आणायचं आहे, म्हणजे हा डोक्यावर गेला. ए रेस टू एक्स मायनस वन आपण एक्सच्या फॉर्ममध्ये चालला आहे, सो इथं काय करायचं बघा, एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो डेफिनेटली अशा पद्धतीनं आला की आपल्याला ए रेस्ट टू एक्सनं मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय करून बसण्यापेक्षा काय करायचा, थ्री रेस्ट टू एक्सनं खाली आणि वरती, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सरळ मल्टिप्लाय करून टाकायचा. आणि आपल्याला तुम्ही बघा ना, इथं एक्स स्क्वेअर हवाय ना, तर याला एक एक्स लागतो आणि याला एक एक्स लागतो. शेवटी अठ्ठास काय लिमिटमध्ये की मला कीड घालवायची, मग तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा, नाहीतर कोणतेही प्रकारचे फंक्शन्स यूज करा, रॅशनलायझेशन फॅक्टरायझेशन वॉट एव्हर मे बी इट इज. मग ते अशा पद्धतीनं आणण्यासाठी काय काय लागतं, त्या गोष्टींची आवश्यकता जी आहे ती घेऊन टाकायचं. आता थ्री रेस टू एक्सनी मल्टिप्लाय केला, मल्टिप्लाईंग अँड डिवायडिंग बाय बाय एक्स, थ्री रेस टू एक्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाइंग डिवाइडेड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय थ्री रेस टू एक्स. आता एल इज इक्वल काय होतं बघा, लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, हा थ्री रेस टू एक्स इंटू थ्री रेस टू एक्स, थ्री रेस टू एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री रेस टू एक्स इंटू थ्री रेस टू मायनस एक्स, थ्री रेस टू झिरो मायनस टू इंटू थ्री रेस टू एक्स होल डिवाइडेड बाय थ्री रेस टू एक्स इंटू एक्स टॅन एक्स. एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, थ्री रेस टू एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन मायनस टू इंटू थ्री रेस टू एक्स इंटू वन होल डिवाइडेड बाय थ्री रेस टू एक्स इंटू एक्स टॅन एक्स. एल इज इक्वल लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, ए स्क्वेअर मायनस टू टाइम्स ऑफ ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर अपॉन थ्री रेस टू एक्स इंटू एक्स टॅन एक्स. We know that this is nothing but a minus b whole bracket square. L is equal to limit as extends to 0 3 raised to x minus 1 whole bracket square upon 3 raised to x into x tan x. Limit as extends to 0. A square minus twice ab plus b square is equal to a minus b whole bracket square. Now L is equal to, आता इथं आपल्याला काय लागणार आहे, एक्स स्क्वेअर लागणार आहे, इथं एक्स आणि इथं एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर लागणार आहे, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. काय होतं बघा, एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, थ्री रेस टू एक्स मायनस वन अपॉन एक्स, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच कोण झाला, एक्स स्क्वेअर ना, लिमिट इज एक्सटेंड्स टू झिरो, थ्री रेस टू एक्स इंटू लिमिट इज एक्सटेंड्स टू झिरो
x tan x upon x square. L is equal to limit as x tends to 0 3 raised to x minus 1 upon x bracket square whole divided by 3 raised to 0 into xx cancel, limit as x tends to 0 tan x upon x. L is equal to log of 3 bracket square upon 1 into L is equal to log 3 whole bracket square. जसा मी तुम्हाला सांगितलं होतं की log a whole bracket square होतो तसंच आन्सर आलं log 3 raised to 2 whole bracket square. Log 3 whole bracket square is the answer for the first example. आता आपण काय करायचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. असे बदलत राहतात मग इथं एक्स टॅन एक्स येईल किंवा तुम्हाला साईन स्क्वेअर एक्स दिला जाईल किंवा टॅन स्क्वेअर एक्स दिला जाईल किंवा तुम्हाला कॉस ए एक्स मायनस कॉस बी एक्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे काय येतात फॉर्म्स येतात साईन साईनचे तिथे एक्सक्वेअर लागतो जिथं जिथं म्हणून एक्सक्वेअर लागेल तिथे येतो किंवा वन मायनस कॉस टू थीटा वन मायनस कॉस एक्स वॉट एव्हर ज्याला आपल्याला एक्स स्क्वेअर लागणार आहे अशा टर्म्स खाली येतात. ठीक आहे क्लिअर आहे तुम्हाला. L is equal to limit as x tends to 0 c plus x 3 minus x raised to 1 upon x. ठीक आहे आता या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीने आता आपल्याला माहित काय आहे फॉर्म्युला लिमिट एज एक्सटेंड टू 0 1 प्लस एक्स रेज टू 1 अपॉन एक्स आहे. आता 1 आला पाहिजे ना इकडे हा फर्स्ट टर्म 1 पाहिजे मग तिथं 3 आहे मग 1 प्लस 2 करून चालेल का नाही चालणार तर काय करायचं बघा. एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 आता ह्या 3 ला 1 केव्हा करतो वी कॅन डिवाइड इट बाय 3 अदरवाइज कॉमन काढा ना हा 3 वरती काय आला बघा 1 प्लस एक्स बाय 3 होईल. क्लिअर आहे हा बघा 3 कॉमन काढा काय आला बघा 1 मायनस एक्स बाय 3 होईल. क्लिअर रेज टू 1 अपॉन एक्स होईल हा समजतंय. त्याच्यानंतर मग काय होईल एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 दिस बोथ विल गेट कॅन्सल नाव सेपरेटली वी कॅन गिव्ह देम 1 प्लस एक्स बाय 3 अपॉन 1 मायनस एक्स बाय 3 रेज टू 1 अपॉन एक्स. क्लिअर नाव एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 1 प्लस एक्स बाय 3 रेज टू 1 अपॉन एक्स होल डिवाइडेड बाय लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 1 minus x by 3 raised to 1 upon x. But we know that 1 plus 1 upon x raised 1, 1, 1 plus x raised to 1 upon x. This is nothing but m. Directly we can say 1 by 3, e raised to 1 by 3. This is e raised to minus 1 by 3. पण तसं नको करायला आपण आहे तसं जाऊ लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 आता बघा हा काय होणार आहे 1 प्लस 1 बाय 3 इंटू एक्स होईल ना म्हणजे काय होईल एक्स बाय थ्रीचा रेसिप्रोकल मला पाहिजे काय होणार इकडे सांगा 3 बाय एक्स होईल ना मग ऑलरेडी 1 बाय एक्स आहे ना माझा एक्स्ट्रा कोण गेलाय 3 गेलाय म्हणजे मी इथं काय टाकणार 1 बाय 3 इज दॅट क्लिअर 1 बाय 3 3 गेट कॅन्सल 1 अपॉन एक्सच राहिला सेम घेतला ॲज इट इज. नेक्स्ट बघा तुम्ही लिमिट एक्सटेंड्स टू 0 फॉर्म्युल्यानुसार 1 मायनस ऐवजी 1 प्लस करा आणि आतमध्ये काय होईल मायनस एक्स बाय 3 होईल आणि मग रेज टू काय होईल मायनस 3 बाय एक्स होईल मायनस 3 बाय एक्स रेज टू 1 अपॉन एक्स आहे म्हणजे मायनस 3 एक्स्ट्रा गेलाय म्हणजे मायनस 1 बाय 3 खाली गेला म्हणजे इथं जो कोणी आहे ना तो त्याच्या पॉवर म्हणून येतो इथं कोण आहे तो त्याचा पॉवर म्हणून येतो एवढं लक्षात ठेवायचं. मला काय अट्ठावीस पाहिजे ह्याचा रेसिप्रोकल मला इथं पाहिजे घेऊन टाका ना हा एक्स बाय 3 आहे 3 बाय एक्स करून टाका कारण तुम्हाला माहितीये की हाऊ टू कन्वर्ट दॅट इन द फॉर्म ऑफ विच रिझल्ट इन द स्टँडर्ड फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये 1 प्लस एक्स रेज टू 1 अपॉन एक्स आणायचं आहे म्हणजे याचा रेसिप्रोकल इथं पाहिजे घेऊन टाका नंतर बघू आपल्याला काय करायचं आहे. याचा रेसिप्रोकल काय झाला 3 बाय एक्स झाला ना 3 बाय एक्स मध्ये माझ्याकडे ऑलरेडी हाय काय हे आहे म्हणजे मला एक्स्ट्राचा मिळालाय कोण 3 मिळालाय पॉवर मध्ये त्याला आला इकडे रूट मध्ये म्हणजे काय झाला इथं
हा कोण आहे इथं न्यूमरेटर मध्ये थ्री आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये आणणार म्हणजे इथलाच इथं घ्यायचा न चुकता मायनस वन बाय थ्री इथंच आणायचा आता याचा आन्सर काय एल इज इक्वल टू ई येणार ना रेस टू वन बाय थ्री याचा कोण येणार ई रेस टू मायनस वन बाय थ्री मग याचं रिझन काय रिझन असा आहे लिमिट एज एक्स टेंड्स टू झिरो ए रेस टू एम एक्स मायनस वन अपॉन एम एक्स इज इक्वल टू ई लक्षात आलं का आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला इथे आन्सर करायचं आहे म्हणजे काय झालं आहे ई रेस टू वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री विच इज इक्वल टू ई रेस टू टू बाय थ्री संपलं दिस इज युअर फायनल आन्सर ई रेस टू टू बाय थ्री क्लिअर झालं आता नेक्स्ट एक्झाम्पल्स कुठल्या बघूया फाईव्ह एक्स प्लस थ्री अपॉन थ्री मायनस टू एक्स ठीक आपण या पद्धतीचे आता एक्झाम्पल्स कशा पद्धतीनं करता येतात ते बघूयात आपण लक्षात आलं आपल्याला वन प्लस पाहिजे असतो म्हणून आपण थ्रीने डिवाइड केला किंवा थ्री कॉमन काढू शकतो म्हणजे तिथं दोन्ही पण सेम आहेत म्हणून आपण पटकन काढू शकतो ठीक आहे नेक्स्ट बघू आपण लिमिट एक्स टेंड्स टू झिरो थर्ड नंबरचा क्वेश्चन L is equal to limit as x tends to 0 by x plus 3 whole divided by 3 minus 2x raised to 2 by x. आता इथं बघा हा 3 आहे हा 5 आहे नको आहे मला 1 पाहिजे मग आय हॅव टू convert this in the form of 3 plus 5x upon 3 minus 2x x second term was पाहिजे ओ आता इथे मला काय करायला लागेल लगेच लक्षात आलं असेल तुमच्या yes exactly 3 common काढावा लागेल limit as x tends to 0 मग काय होईल 3 common काढल्यानंतर 1 plus 5 by 3x होईल correct आहे ना इथं 3 into 1 minus 2 by 3x होईल ब्रॅकेट कंप्लीट करू आणि रेस टू त्याला कोण देऊयचं आहे टू बाय एक्स थ्री थ्री गेट कॅन्सल ना क्लिअरली बरोबर आहे का आता मग मला जो हवाय ज्या गोष्टी हव्यात त्याच मी करणार काय करायचे मग गिव्ह देम सेपरेटली ओके म्हणजे हा सेपरेट देऊन टाकू आपण त्याला उगीच झंझट नको आहे ना रेस टू टू बाय एक्स केला डिवाइडेड बाय करू आपण लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो म्हणूयात मग इकडे काय होईल वन मायनस टू बाय थ्री इंटू एक्स रेज टू काय झाला टू बाय एक्स झाला मग आता एल इज इक्वल टू इथे काय करायचं लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो वन प्लस फाईव्ह बाय थ्री एक्स रेज टू काय पाहिजे थ्री बाय फाईव्ह एक्स ना मजा बघा आता थ्री बाय फाईव्ह एक्स आपल्याकडे आहे कोण टू बाय एक्स आहे आणि इथे टू नाही आहे मग टू देऊन टाका ना त्याला टू बाय एक्स झाला ना आता मग आता राहिला कोण एक्स्ट्रा फाईव्ह झाला फाईव्ह आणि कोण आहे थ्री आहे आता थ्रीला थ्री गेला फाईव्हला फाईव्ह गेला टू बाय एक्स राहिला मला टू बाय एक्सच पाहिजे होता आता डिवायडेड बाय मला काय करावं लागेल इथे एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू थ्री झिरो सॉरी आणि हा वन प्लस मायनस टू बाय थ्री एक्स आहे डोक्यावरती मला काय पाहिजे मायनस थ्री बाय थ्री बाय टू एक्स पाहिजे बरोबर आहे का रेसिप्रोकल साठी आणि मग एक्स्ट्राचा कोण घेतला तुम्हाला सांगितलं मी इथला डायरेक्ट लिहायचा मायनस टू बाय थ्री आता ऑलरेडी काउंट आहे त्याच्याकडे टू बाय एक्स आहे ना आता टू बाय एक्स पाहिजे ना तर इंटू टू करा ना त्याच्या डोक्यावर जो आहे तो आहे तसा लिहून टाकायचा जसं इथं आपण फर्स्ट घेतला आहे मग आता काय करायचं आपल्याला इथं हा लिहून घेत असताना एल इज इक्वल टू हा ई होतो ना ई रेस टू टेन बाय थ्री होतो आणि हा कोण होतो ई रेस टू मायनस फोर बाय थ्री होतो बरोबर आहे ना आता पुढे जाऊन एल इज इक्वल टू ई रेस टू टेन बाय थ्री प्लस फोर बाय थ्री एल इज इक्वल टू ई रेस टू फोर्टीन बाय थ्री होतो याला रिझन काय पुढे मग सांग लिमिट आहे एक्सटेंड्स टू झिरो ए रेस टू एम एक्स मायनस वन अपॉन एक्स
सॉरी 1 प्लस एम एक्स रेस टू 1 अपॉन एक्स इज इक्वल टू ई रेस टू एम आता इथं कोण आहे 5 बाय 3 आहे ई रेस टू 5 बाय 3 आता इथं 2 एक्स टाइम 10 बाय 3 आहे सिमिलरली ई रेस टू मायनस 2 बाय 3 चा मायनस 4 बाय 3 म्हणजे आन्सर तुमचं काय ई रेस टू 14 बाय 3 इज युअर फायनल आन्सर सिंपल आहे की तो घ्या त्याचा रेसिप्रोकल करून टाका एक्स्ट्राचा एखादा नंबर असेल तर तो तिथंच ठेवून द्या आणि जो एक्स्ट्राचा घेतलाय आपण पाहिजे म्हणून आपल्यासाठी तो देऊन टाका उलटा असंच ठीक आहे ॲज इट इज टाकलं आन्सर्स नेक्स्ट आपण घेऊया थर्ड झाला आता फोर्थ वन Fourth question, limit as x tends to 0. Log of 3 minus x plus log of x minus 3. 3 plus x. 3 minus x, 3 plus x. Upon x. ठीक है, बघू अपन हाँ. L is equal to limit as x tends to 0 1 upon x into log of 3 minus x plus 3 plus x actually minus असे लावा हो minus is I sorry ठीक आहे आता काय करायचं log m minus log n log m by n होतो minus x upon 3 plus x L is equal to limit as x tends to 0 log of 3 minus x upon 3 plus x is to 1 upon x log hai na log of 1 plus x upon whole x mana kiwa 1 upon x mana answer kya hai to 1 apan bahu ithe kya karaycha puna L is equal to लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 परत मला काय पाहिजे आहे 1 हवा आहे तर काय करणार 3 कॉमन 1 मायनस एक्स बाय 3 आपण 3 कॉमन 1 प्लस एक्स बाय 3 रेस टू 1 अपॉन एक्स कॅन्सल झालं ना एल इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 1 मायनस एक्स बाय 3 रेस टू 1 अपॉन एक्स लॉग एक्स आपण प्रत्येकाला सेपरेट देऊन टाकू लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 मायनस एक्स बाय 3 रेज टू 1 अपॉन एक्स आणि हा होणार आहे 1 प्लस एक्स बाय 3 रेज टू 1 अपॉन एक्स आता इथं सेपरेटली घेऊ शकता लिमिट आत घेऊन लॉग बाहेर घेऊ शकता काय होतं बघा एल इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लिमिट एज x tends to 0 बरोबर आहे 1 minus with the plus करा minus x by 3 minus x by 3 raise to 1 upon x upon limit as x tends to 0 1 plus x by 3 1 plus x by 3 raise to 1 upon x ठीक आहे l is equal to काय होतं बघा log of लिमिट आतमध्ये दिला आहे मग आता काय होणार आहे लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 1 प्लस मायनस एक्स बाय 3 चा रेस टू काय ना मायनस 3 बाय एक्स याला सेपरेट हे झाला मायनस 1 बाय 3 होल डिवाइडेड बाय लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 1 प्लस एक्स बाय 3 झाला आता 1 प्लस एक्स बाय 3 तर आहे मग याचा रेस टू काय होणार 3 बाय एक्स ना मग याला काय होणार 1 बाय 3 होणार झाला आता एल इज इक्वल टू लॉग ऑफ काय झाला आतमध्ये बरं का ई रेस टू मायनस 1 बाय 3 इथे ई रेस टू 1 बाय 3 ब्रॅकेट करून एल इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू मायनस 2 बाय 3 होता मायनस 1 बाय 3 मायनस 1 बाय 3 मायनस
टू बाय थ्री झालं आन्सर. एल इज इक्वल टू मायनस टू बाय थ्री लॉग ई. एल इज इक्वल टू काय झालं, मायनस टू बाय थ्री इज अ फायनल आन्सर. सरळ सरळ इथं लक्षात येईल, ठीक आहे, बरोबर आहे का? मायनस टू बाय थ्री युअर फायनल आन्सर. आता आपण पुढे बघू शकतो याच्यामध्ये फिफ्थ क्वेश्चन. हे लक्षात आलं असेल तर बघा, किंवा याला इथंच ट्रान्सफर करू शकतो. बघा इथून बघा, लॉग एक्स टेन्स टू झिरो, लॉग ऑफ वन मायनस एक्स बाय थ्री रेस टू वन बाय एक्स, मायनस लॉग ऑफ वन प्लस एक्स बाय थ्री रेस टू वन बाय एक्स. मग इथंच तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता, मायनस थ्री बाय एक्स रेस टू मायनस थ्री ना इतर, मग त्याच्यानुसार सेम इथंच प्लस वन बाय थ्री म्हणजे मायनस वन बाय थ्री मायनस वन बाय थ्री विच इज इक्वल टू मायनस टू बाय थ्री. इथल्या इथं तुम्ही लॉग ऑफ वन प्लस एक्स टू वन अपॉन एक्सची व्हॅल्यू टाकू शकता ॲज इट इज या पद्धतीने, ठीक आहे. जनरेट करायची गरज नाही, एवढं असं सगळं लिहित बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. फिफ्थ वन, लिमिट एज एक्स टेंड्स टू झिरो, फोर एक्स प्लस वन अपॉन वन मायनस फोर एक्स रेज टू वन अपॉन एक्स. एल इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेंड्स टू झिरो, वन प्लस फोर एक्स अपॉन वन मायनस फोर एक्स raise to 1 upon x. The L is equal to limit as x tends to 0, 1 plus 4x raise to 1 upon x. Ata kaya hoto idha? Limit as x tends to 0, 1 minus 4x raise to 1 upon x. Ata L is equal to limit as, ata higher than yonar yaha dhinar apne. Limit as x tends to 0, 1 plus 4x raise to 1 upon 4x. The 1 upon x already is there. It is a 4 zone. Divided by limit as x tends to 0. 1 plus minus 4x raise to minus 1 by 4x raise to minus 4. L is equal to e raise to 4 upon e raise to minus 4. I have reason the usha. Limit as x tends to 0. 1 plus x raise to 1 upon x is equal. E raise to 4 झालं, E raise to minus 4 झालं, L is equal to E raise to 4 plus 4, L is equal to E raise to 8. Next, 6 numbers आपण एक example आहे, the 6 numbers example clear झालं की तुमचं second question इथं clear होतं. सिंपल आहे, डायरेक्ट आन्सर पण सांगता येतं त्याच्यामध्ये. हां शॉर्टकट्समध्ये ई रेस टू फोर ई रेस टू मायनस फोर खाली दिलेला असेल सर असेल, ई रेस टू फोर प्लस फोर झालं ई रेस टू एट झाला. सिक्स वन, एल इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेंड्स टू झिरो, फाईव्ह प्लस सेवन एक्स अपॉन फाईव्ह मायनस थ्री एक्स रेस टू वन अपॉन थ्री एक्स. L is equal to limit as x tends to 0. याच्यामध्ये 5 कॉमन काढावं लागेल. 1 plus 7 by 5x. 5 in bracket 1 minus 3 by 5x. Raised to 1 by 3x. 5 हे कॅन्सल होतो इथं. L is equal to limit as x tends to 0. 1 plus 7 by 5x. Raised to 1 by 3x. आणि इथं वन मायनस थ्री बाय फाईव्ह एक्स रेज टू वन बाय थ्री एक्स. सरळ सरळ आपल्या इथे लक्षात येतं की आता हा कोण आहे, ई रेज टू सेवन बाय फाईव्ह आहे इन टू हा
आय तसाच कोण आहे, थ्री आय, वन बाय थ्री. इथं ई रेस टू मायनस थ्री बाय फाईव्ह आहे ना, इंटू वन बाय थ्री. आता इथे कॅन्सल करूया आपण, म्हणजे ई रेस टू सेवन बाय फिफ्टीन, आणि प्लस वरती जाणार आहे ई रेस टू. आता जर फिफ्टीनच तसाच ठेवायचा झाला तर वरती थ्री राहील, म्हणजे ई रेस टू टेन बाय फिफ्टीन आहे ना, म्हणजे ई रेस टू टू बाय थ्री आन्सर आला पाहिजे. बरोबर, हे आपण शॉर्टकटनुसार केलो, रेग्युलर मेथडनी कसं करणार आपण, जो पाहिजे तो घ्यायचा आणि लिहून द्यायचा त्याच्यामध्ये की काय पद्धतीनं होईल. लिमिट ॲज एक्स टेन्स टू झिरो, वन प्लस सेवन बाय फाईव्ह, सेवन एक्स बाय फाईव्ह, रेस टू काय होईल फाईव्ह बाय सेवन एक्स, तर रेस टू वन बाय थ्री एक्स आहे ना, वन बाय थ्री लिहून टाका, इंटू आपण एक्स्ट्रा काय घेतला सेवन बाय फाईव्ह घेतला, म्हणजे फाईव्ह बाय सेवन, म्हणजे त्याचं उलटून सेवन बाय फाईव्ह घ्यायचा. इकडे काय होणार, लिमिट एज एक्सटेंड टू झिरो, काय काय होईल वन मायनस थ्री बाय फाईव्ह इंटू एक्स, रेस टू थ्री एक्स बाय फाईव्ह आहे, फाईव्ह बाय थ्री एक्स, पण तो पण मायनस. आणि इथं काय जाणार, आपल्याला ऑलरेडी वन बाय थ्री आहे, इंटू आता हा मायनस थ्री बाय फाईव्ह आपण घेतला, क्लिअर आहे. देअर फॉर एल इज इक्वल टू हिअर काय होणार बघा, हा टोटल ई होणार, ई रेस टू हा कोण होणार, सेवन वन जा थ्री फाय जा फिफ्टीन, सेवन बाय फिफ्टीन वन डिवाइड बाय ई रेस टू, हा काय होईल मायनस थ्री बाय फिफ्टीन. देअर फॉर एल इज इक्वल टू काय होईल, ई रेस टू सेवन बाय फिफ्टीन प्लस थ्री बाय फिफ्टीन, विच इज इक्वल टू ई रेस टू सेवन प्लस थ्री टेन बाय फिफ्टीन, विच इज इक्वल टू ई रेस टू फाय टू जा फाय थ्री जा फायनल आन्सर. सेम आहे, याला रिझन तेच द्या, पुन्हा त्या पद्धतीचं रिझन दिलं की तुम्हाला त्याचे आन्सर मिळत जातात. अशा पद्धतीचे पुढे एक आणखीन एक थर्ड क्वेश्चन आहे, तो त्याच्यामध्ये फाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. ते कम्प्लीट झाला की लिमिट्स ॲट लिमिट ॲट इन्फिनिटी म्हणून जो आहे तो लिमिट ॲट इन्फिनिटी क्लिअर झाला की आपला इथं चॅप्टर क्लिअर होतो, म्हणजे लिमिट्स आपल्याला समजून जाईल. लिमिट्स नंतर आहे आपला डिफरन्शिएशन, आणि डिफरन्शिएशन नंतर आहे तो लिमिट्स नंतर कंटिन्युटी आहे. कंटिन्युटीमध्ये टोटल पार्ट आपला हा लिमिटचाच यूज करायचा, लक्षात घ्या. आणि एकदा का तुम्हाला हा समजला असेल तर कंटिन्युटी क्लिअर होतो, म्हणजे कंटिन्युटी क्लिअर झाला की डिफरन्शिएशन क्लिअर होतो, आणि डिफरन्शिएशन क्लिअर झाला की इंटिग्रेशन क्लिअर होतो. आणि हाच पार्ट टोटल बारावीला आहे, आणि त्या पद्धतीने आपण हा कॅल्क्युलस पार्ट नीट समजावून घ्या आणि स्टडी करत राहा. अडचण असेल तर विचारत राहा. थँक्यू व्हेरी मच.